दीपक केसरकर बोलत आहेत, आपण थेट पाहूयात. खर्च पूर्णपणे महापालिका करते. आपण एक नवीन योजना मुख्यमंत्री महोदयांनी महापालिकेला सांगितलेली आहे की प्रिस्क्रिप्शन लेस हॉस्पिटल्स, आणि त्या योजनेची अंमलबजावणी सुद्धा या वर्षीपासून सुरू झालेली आहे. त्याला पुरेशी आर्थिक तरतूद केलेली आहे, आणि आपण बघितलं तर जवळजवळ सर्वच रुग्णालयांचा कायापालट करण्याचं काम चालू आहे. मालवणमध्ये जी दुर्घटना घडली मालवणमध्ये, तर मग नवीन पुतळा पुन्हा त्या ठिकाणी बसवण्यासाठीची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, ती कशी असेल? आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतच्या 2-3 मीटिंग स्वतः घेतलेल्या आहेत. सर्व अधिकारी तर उपस्थितच होते, परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्व मूर्तिकार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांना विश्वासात घेऊन हे काम केलं जात आहे, आणि हे काम करत असताना अतिशय भव्य दिव्य हा पुतळा उभारला जाईलच, परंतु त्या सर्व परिसराचा विकास करून शिवस्मृतीसुद्धा जपल्या जातात. कारण महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे, जो नेहमी त्या रूपाने महाराष्ट्रासमोर येत राहिला पाहिजे. अशाच तऱ्हेचा संपूर्ण विकास हा त्या परिसराचा होणार. घटना घडली खूप दुर्दैवी होती. जयदीप आपटेला काम कोणी दिलं होतं? जयदीप आपटे आपल्याला बनवताना पुरेशी काळजी घेतली नाही. एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हा महाराष्ट्र शासन आणि नेव्हीचा एकत्रित उपक्रम होता, आणि त्यामुळेच या कार्यक्रमाकडे बघताना, या दृष्टीने बघता काम आले, त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. चूक निश्चितपणे घडू शकतो, अपघात होऊ शकतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बोधवाक्य होतं ते आता नेव्हीच्या फ्लॅगवर त्या ठिकाणी मोठ्या मानाने फडकतं, ही सुद्धा वस्तुस्थिती विसरून चालणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण ज्याप्रमाणे नेव्हीबरोबर त्यांचा अभिमान बाळगतो, त्याचप्रमाणे शासनाने त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्याशी एकत्र हा प्रकल्प राबवला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मीटिंगना नेव्हीचे सुद्धा उच्च अधिकारी उपस्थित असतात, आणि त्यांच्या सर्वांचीच इच्छा आहे की भव्य दिव्य असं स्मारक व्हावं, आणि असा अपघात पुढे कधीही घडू नये याच्यासाठी आवश्यक ती काळजी सुद्धा घेतली जावे. आणि ह्या सगळ्याची चर्चा झालेली आहे, आणि ह्या चर्चेतून निश्चितपणे एक भव्य असं स्मारक हे त्या ठिकाणी उभं राहील.